म्हटलं फार मोठी बँक आहे म्हणजे अशा खंडातली मोठी बँक आहे वगैरे मी ऐकलं होतं मी आलो होतो तेव्हा माझा खेळ तसा डायरेक्ट सहकारी बँकेशी संबंध नव्हता कधी कुमार गोयल आणि श्रीवास्तव दोघांनाच दोघांना बोलवलं म्हटलं तुमची मी नेगडू केली आहे दिल्लीला साहेबांना फोन केला म्हटलं असं असं बी आयनी बोर्ड बरखास्त केले त्यांना म्हणजे त्यांना ते धक्काच बसला टॅक्सच नाही आलं पण त्याच्याशिवाय पर्याय नव्हताच करावं लागलं त्याच्या फाईल सगळ्या पाहिल्या तर आपल्याला दिसेल कदाचित मला टॅक्टफुली कथा आलं असतं एकत्र घेऊन सांगून कथा आलं असतं ते मी करू शकलो नाही तर तेच फडकाफडकी निघुराम राजे म्हटले ते चालणारच नाही कारण चुकीच आहे दाबाड कोणाच्या संचालनाकडे चालत होतं त्यावेळेला कृषी खात्याकडे आता पुढचं काय घडलं आता ते <laughs> गेला का सर रिझर्व्ह बँकेकडे गेला रिपोर्ट तो त्याच्यामध्ये काही चार्जशीट दाखल झाला राज्य सहकारी बँकेच नाही नाही त्याच्यावर फक्त पुढचा प्रश्न विचार हे प्रकरण किती वर्ष चाललं असं तुम्हाला मला माहिती नाही हे किती वर्ष झालेले हे आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्यावर आहे कारण काय झालं आता इतका उल्लेख झाला म्हणून सांगतो एक दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मला भेटायला आले तो संकेत असतो की जेव्हा नवीन गव्हर्नर मुंबईला येतात तेव्हा मुख्यमंत्र्यांना ते ऑन करतात आता मला त्यांचा इंटरेस्ट होता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र वगैरे फायन म्हणजे आम्ही तासभर गप्पा मारण्याचा नाश्ता केला आणि भेट संपत आली औपचारिक भेट होती जाता जाता ते म्हटले की तुमचे राज्य सहकारी बँकेच्याबद्दल आम्हाला बोलायचं म्हटलं काय झालं तर म्हटलं फार मोठी बँक आहे म्हणजे खंडातली मोठी बँक आहे वगैरे मी ऐकलं होतं मी आलो होतो तेव्हा माझा काही तसा डायरेक्ट सहकारी बँकेशी संबंध नव्हता कधी तर नाही म्हणते तुमची पन्नास वर्ष झाली बँकेला ते पन्नास काही साठ वर्ष झाली होती दोन हजार दहाची गोष्ट आहे अकराची गोष्ट आहे तर त्या बँकेला लायसन्स नाही आहे लायसन्स नाही म्हटलं बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मला माहिती आहे कारण पार्लमेंटमधला कायदा येतो आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्टपर्यंत कुठल्याही संस्थेला बँक म्हणून नाव लावायचं आणि लोकांचे पैसे घ्यायचे डिपॉझिट कर्ज द्यायचा अधिकार नाही जोपर्यंत त्याला रिझर्व right. जो बँकेचं लायसन्स नाही तर म्हटलं पन्नास वर्षापासून तुमची बँक चालली आहे इतकी मोठी बँक आहे ती त्याला लायसन्स नाही अरे असं कसं होईल म्हटलं मी लगेच हर्षवर्धन पाटील होते आणि किंवा फोन केला किंवा सचिवांना बोलवलं म्हटले म्हणतात आहे का येस सर अरे म्हटले पन्नास वर्षाच्या बँकेला लायसन्स नाही आणि <laughs> रघुरामराजे म्हटलं मी नियम केला आहे की आता कुठल्याही संस्थेला बँक म्हणून काम करता येणार नाही जो पण लायसन्स माझं घेत नाही ते तर म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं मला माहीत नव्हतं पण उद्या मी करतो अर्ज म्हटलं द्या मला लायसन्स म्हणजे थोडी मोठी बँक आहे पुन्हा म्हटलं नाही कारण गिव्ह गी इट टू यू कारण म्हटलं तुमच्या बँकेचं निगेटिव्ह नेटवर्क अकराशे कोटीचा तोटा आहे आणि तोटा असलेल्या संस्थेला नवीन बँकेचं लायसन्स मला देता येणार नाही पुन्हा मला धक्का बसला म्हटलं ते काय गाई म्हशीचं कर्ज देते दे का बँक एवढी मोठी सरकारी कारखाना बँक तोटा कसा होईल विचारला पुन्हा गोयल सचिव होते गोयल आहे काय सर काय चाललंय काय कसं शक्य आहे तर मग म्हटलं तर काय करायचं म्हटलं मला हे पूर्ण काय बरखास्त करावं लागेल हे रघुराम राजन म्हटले म्हटलं काय हा नाही नाही रघुराम राजन श्रीरंग रघुराम राजन जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते ते हो म्हटले कसं शक्य आहे म्हटलं काय मार्ग काय करता येईल तर म्हणजे दोन मार्ग आहेत एक तुम्हाला सोसायटी म्हणून काम करावं लागेल बँक म्हणता येणार नाही म्हणजे आता राज्य सरकारी बँकेला सोसायटी म्हणायचं म्हणजे विकासाचं तसं दुसरा काय मार्ग म्हटलं मग दुसरा म्हटलं गुजरातमध्ये मज करावं लागेल म्हटलं बापरे म्हटलं मेन मला राजीनामा द्यावा लागेल <laughs> नाही म्हटलं मग मग हा मार्ग निघाला की तुम्ही बोर्ड बरखात म्हटलं मला एक परवानगी द्या की त्या बँकेवर आता तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर प्रशासक बसवतात मी लावतो तुम्ही नकाल म्हणजे ठीक आहे चांगली माणसं लावा आमची हरकत मग मी लगेच फायनान्स सेक्रेटरी अजित पवारांचे जे सेक्रेटरी होते ते आणि हर्षवर्धन पाटलांचे सेक्रेटरी सुधीर कुमार गोयल आणि श्रीवास्तव दोघांना बोलवलं म्हटलं तुमची मी नेगडू केली आहे दिल्लीला पवारसाहेबांना फोन केला म्हटलं असं असं बी आरबीआय बोर्ड बरखास्त केलंय म्हणजे त्यांना ते धक्काच बसला हे बोलले नाही पण मी त्या दोघांना बोलवलं म्हटलं बघा अकराशे कोटीचा तोटा आहे ही ही नामुष्कीची गोष्ट आहे म्हटलं मला बिलकुल सहन होणार नाही तुम्ही मला हे तुम्ही बँक टर्न केली पाहिजे कारण हे आमचं सहकारी क्षेत्राचा पाठीचा कणा आहे आणि म्हटलं मी जरी फोन केला तरी जे खरा असेल तेच करा मला नुसतं गोड बोला तोंडावर कुठं आला तर मला बोलावं लागेल पण मला जे योग्य आहे तेच करा आणि तीन वर्षामध्ये त्या दोघांनी अकराशे कोटीचा तोटा घालवला आणि सातशे कोटीचा प्रॉफिट आणून दिला आणि okay. आजपासून आजपर्यंत ती प्रॉफिट मध्ये बँक चाललेली आणि ते निवडणुकीच्या कोण पडले नाही ह्यामध्ये मला असं वाटतं की तो जर निर्णय झाला त्याला राष्ट्रवादीनी आपल्याला टार्गेट केला असं त्यांना वाटलं ते मला त्यावेळेला लक्षात ला नाही आलं पण त्याच्या पर्याय नव्हताच करावं लागलं त्याच्या फाईल सगळ्या पाहिल्या तर आपल्याला दिसेल त्यामध्ये काय त्यांनी शरद पवार शॉक झाले बोललो पवार काय बोलले नाही अर्थातच मोठी घटना होती कारण ते राजकीय ती ताकद होती हे सगळ्यांना माहितीये अजित पवारांची प्रतिक्रिया काय होती ते मला वाटतं त्यांना मी फोनवर वगैरे हो सांगितलं पण काय झालं होतं तर त्यांनी त्यांनी काय माझ्याशिवाय काही बोलले नाहीत पण बाहेर बोलले मात्र बाहेर काय बोलले असेल मला माहिती बोलतात अजूनही बोलतात तर त्यांना अजूनही तो धाक्यातून सावलं ते म्हणतात त्यांना असं वाटतं की माझं राजकीय करिअरला माझ्या त्या घटनेमुळे ब्रेक लागला कदाचित मला टॅक्टफुली कथा आलं असतं एकत्र घेऊन सांगून कथा आलं असतं मी करू शकलो नाही तसंच लडका फडके दिलेला कारण रघुरामराजेन म्हटले ते चालणारच नाही कारण चुकीच आहे ते हे होतं तर त्याची उत्तरं कोणी दिली पाहिजेत की अकराशे कोटीचा तोटा झाला कसा आता त्यामध्ये आणखी गोष्ट अशी आहे की त्या बँकेला इंटर्नल ऑडिटर कोणी नेमले होते ते त्या बँकेनंच नेमले होते त्या इंटरनल ऑडिटचा रिपोर्ट काय आहे अकराशे कोटीचा तोटा काय झाला त्यामध्ये काय लिहिलं होतं मग तो रिपोर्ट कोणाकडे जातो तो जातो नाबार्डकडे बरोबर नाबार्ड आता नाबार्डनी तो निर्णय पुढं रिझर्व्ह बँकेकडे पाठवायचा असतो नाबार्ड कोणाच्या संचालनाकडे चालूच होतं त्यावेळेला कृषी खात्याकडे आता पुढचं काय घडलं आता ते पण गेला का सर रिझर्व्ह बँकेकडे गेला रिपोर्ट तो तो अधिकाने थांबवला किंवा काय झालं नाही तर मला माहिती नाही सर जेव्हा विधानसभेचं विरोधी पक्षनेते पदाचा सगळा विषय चाललेला होता